नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि सुरक्षेच्या गाईडलाईन्स यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षकोह, दुसऱ्या लाटेत आपण पाहतोय लहान मुलांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोना इन्फेक्शनचा धोका वाढलाय. कोरोना विषाणूच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं मुलं देखील आता संक्रमित होत असल्याचं निदर्शनास पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या लाटेचा देखील लहान मुलांना धोका असल्याचंही भाकीत वर्तवण्यात आलंय आणि त्याच अनुषंगाने लहान मुलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत. डॉक्टर, पालक आणि प्रशासनासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सविस्तर सूचना करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासनानं आतापासूनच पावलं टाकण्यास सुरुवात केली आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण काही तज्ज्ञांशी देखील चर्चा करणार आहोत, त्यांचं देखील मार्गदर्शन घेणार आहोत. लहान मुलासंदर्भात ज्या फॅमिली हेल्थ अँड वेलफेअर्सनी गाईडलाईन्स काही जारी केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं आहे की जे सर्व वयोगटातले मुलं आहेत, ज्याला 0 ते 18 वर्ष आपण पेडियाट्रिक एज ग्रुप म्हणतो, त्या अनुषंगाने त्यांना होम आयसोलेशनबद्दलच्या काही गाईडलाईन्स आहेत, काही आपण हॉस्पिटलाईजबद्दलच्या गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत. आणि अशा वेळेला डिफरंट एज ग्रुपमध्ये जे सिम्प्टोमॅटिक, प्रीसिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक केसेस आहेत त्याला आपण कसं हँडल करायचं आणि कोविड आपण ही जी सिव्हिअरिटी आहे आणि त्याच्यानंतर जो येणारा मल्टीसिस्टमिक इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आहे त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी गाईडलाईन्स दिलेले, औषधाबद्दलच्या गाईडलाईन्स असो किंवा त्यांना घरी ठेवण्याबद्दलच्या गाईडलाईन्स असो किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये आपण कशी केअर देणार आहे या सगळ्या संदर्भाच्या गाईडलाईन्स एका पत्रकाद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आज जारी केले. लहान मुलांचं होम आयसोलेशन थोडंसं डिफिकल्ट असतं कारण त्यांना एक जबाबदार पॅरेंट्स लागतो की जो पूर्णतः फिट आहे अशा बच्चूंची काळजी घेण्याकरता, कारण पूर्ण फॅमिलीलाच आयसोलेट करावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचे आम्ही तक्ते बनवून या गाईडलाईन्सप्रमाणे देणार आहे. त्याच्यात आपण त्याचा रेस्पिरेटरी रेट बघणार आहे, त्याचा पल्स रेट बघणार आहे, त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघणार आहे, त्याची ॲक्टिव्हिटी बघणार आहे, युरिन आउटपुट बघणार आहे, त्याचं खानपान बरोबर आहे का याच्याकडे आपण लक्ष ठेवणार आहे आणि कोणते रेड फ्लॅग साईन्स आपण त्यांना सांगणार आहे की हे साईन्स आणि सिम्प्टम्स तुम्हाला दिसले तर ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क करायचा. त्यामुळे एकूणच आता तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज आहे आणि तिसऱ्या लाटेत लहान बालकांना, लहान मुलांना त्याचा धोका हा सर्वाधिक असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय तसा अंदाज आहे. मात्र आतापासूनच त्याच्यावरती खरं तर उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण लहान मुलांना धोका होऊ नये याचसाठी. तर केंद्र सरकारनं देखील आता गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत आणि त्यांनी जारी केलेल्या गाईडलाईन्स आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना असलेला धोका याच संदर्भात चर्चा करणार आहोत. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बोधनकर सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमतच्या खास कार्यक्रमात. नमस्कार. सर, एकूणच आपण पाहतोय की आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्या लाटेमध्ये लहान मुलांना कुठेतरी अधिक धोका असल्याचं सांगण्यात येतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकारनं देखील गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. काय सूचना, काय मार्गदर्शन आणि काय खरं तर काळजी घ्यावी लागणार आहे पालकांना त्यांच्या मुलांच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं? स्वातीताई, धन्यवाद. सर्वप्रथम मी सगळ्या पेरेंटला हे सांगू इच्छितो की घाबरून द्यायचं नाही तिसरी लाट येणार. सगळ्यात पहिले म्हणजे आपण सगळ्यांनी सतर्क राहणं महत्वाचं आहे, घाबरून जाऊन मतलब नाही. कारण की आपण पाहिलं, पहिल्या लाटेमध्ये 65 वर्षाचे, दुसऱ्या लाटेमध्ये 18 ते 45 आणि तिसऱ्या लाटेमध्ये हे मॅथमॅटिकल मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलं 0 ते 18 वर्षाची मुलं जास्त अफेक्ट होऊ शकतात. कारण की आता जानेवारी पासून आम्ही याचा पाहिलं की 80,000 जवळ मुलं भारतामध्ये यांना जे 0 ते 18 मध्ये त्यांना इन्फेक्ट झाले. इतकंच नाही, अमेरिका युरोपमध्ये सुद्धा लहान मुलांमध्ये जास्त प्रभाव दिसला. तर मला वाटतं पहिलं तर मी हे आवाहन करेल तुमच्या दूरवाहिनी की घाबरून जाऊ नका. दुसरा मी म्हणेल की तुम्ही सतर्कता बाळा, जे SMS आपण म्हटलंय हात धुणं मुलांना शिकवा, संस्कार आहे आपल्याकडे, मास्क लावायचं बरोबर मुलांनी 2 वर्षाच्या आणि सेफ डिस्टन्स म्हणजे 6 फूट डिस्टन्स, या 3 गोष्टी जे आपण म्हणतो कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर, याचा तुम्ही आत्तापासून त्यांना शिक्षण द्या, टीचिंग करा, डिसिप्लिन लावा. तेव्हा पेरेंट असो टीचर असो यांनी हे महत्वाचं आहे. तिसरं मी असं म्हणेल की ज्या मुलांना वॅक्सिन आपल्या इथे हे पाहायला गेलं की मुलं का चांगले करतील, याच्यामध्ये बघा 100 मुलांना जर का इन्फेक्शन झालं तर 98-95% सगळे मुलं चांगले होतील. त्यामुळे घाबरू नका,
1 ते 2% मध्ये जे डॉक्टर गिरीशने म्हटलं MIS मल्टी सिस्टम ते फक्त 1 ते 2% मध्ये होईल. पण 98% मुलं चांगले होतील याची गॅरंटी आम्ही देतो बाललोक त्यांनी. म्हणून फक्त त्याच्यामध्ये तुम्ही SMS चं पालन करा आणि वॅक्सिन तर मी तुमच्या वाहिनीद्वारे आवाहन करतो, ज्या मुलांना BCG लस दिली नसेल 5 वर्षापर्यंत काही कारणामुळे आपल्या लॉकडाऊन मुळे, तर त्वरित तुम्ही बाजूला कुठेही जाऊन BCG लस TB लस जी आहे ती त्या मुलांना त्वरित देऊन द्या 5 वेळा. त्याचप्रमाणे दुसरी लस MMR किंवा MR वॅक्सिन जी आहे मिझल्स रुबेला ही वॅक्सिन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ती 9 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत 9 महिन्याच्या वर मुलं जे असतील ते 18 वर्षापर्यंत त्यांना MMR किंवा MR वॅक्सिन या दोन वॅक्सिन मी तुमच्या वाहिनीद्वारे सगळ्या पेरेंटना हे करतो की याच्यामुळे कोरोनापासून नाही प्रोटेक्शन होणार लक्षात ठेवा. पण असं पाहायला गेलं की ज्या मुलांना BCG लस मिळाली आहे ज्यांना MR वॅक्सिन मिळालं त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसतो आणि कोरोनाचे लक्षणं म्हणा किंवा सिव्हिरिटी म्हणा कमी दिसते. त्यामुळे दोन वॅक्सिन जे BCG MMR ते मी करेल. तिसरी एक वॅक्सिन सांगू इच्छितो की इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे फ्ल्यू वॅक्सिन आहे ती गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नाही आहे ती प्रायव्हेटमध्ये आहे थोडी महाग आहे आता. पण तर तिसरा जे पेरेंट फ्ल्यू वॅक्सिन किंवा इन्फ्लुएन्झा देऊ शकतील तर त्यांनी जसा SARS आहे इन्फ्लुएन्झा आहे फ्ल्यू फ्ल्यू जी बिमारी आता होईल पाऊस येईल त्या बिमारीपासून सुद्धा मुलांचा संरक्षण करणं महत्वाचं. त्या तीन वॅक्सिन BCG TB लस MMR किंवा MR वॅक्सिन मिझल आणि हे दोन्ही अवेलेबल आहे गव्हर्नमेंटमध्ये फुकट अवेलेबल आहे. फक्त फ्ल्यू वॅक्सिन जी आहे ती प्रायव्हेटमध्ये आहे तर ती सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये हवं. त्या तीन वॅक्सिन घेणं महत्वाचं. हे तीन घेतलं आणि जसं गिरीशनी सांगितलं की तुम्ही अप्रोप्रिएट बिहेव्हिअर केला आणि मुलांना बाहेर जाऊ नका देऊ. सध्या पाऊस येतोय मित्रांकडे म्हणा किंवा रिलेटिव्ह कडे जाऊ नका देऊ. घरात ठेवा मला माहिती आहे घरात ठेवणं म्हणजे खूप कठीण परिस्थितीत आहे पण घरात ठेवून त्यांचे संस्कार वाळा त्यांची गाणं गा संवाद साधा क्वालिटी टाइम स्पेंड करा. घरचे जे आम्ही लहानपणी आम्ही बैठे खेळ होते त्यामध्ये कॅरम बोर्ड होता चेस होता सापशिडी होती असे गेम आणून तुम्ही त्यांना संस्कार घाला योगा करा आणि एक्सरसाइज करून चांगलं डायट दिलं तर मग त्यांचं प्रोटेक्शन व्हायला हरकत नाही. म्हणजे घाबरून जाऊ नका काही होणार नाही तुमच्या मुलांना हे सगळं पाळा नक्कीच चांगली तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल एवढं मी अगदी उदय सर एक सकारात्मकता खरं तर तुम्ही या ठिकाणी निर्माण करताय पालकांमध्ये कारण पालक घाबरलेले आहेत. अर्थात लहान मूल म्हटलं की आपण सगळेच घाबरून जातो अधिकची काळजी वाटते त्यांच्याबद्दल. पण सोप्या भाषेत आणि एक धीर दिला तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना. एक महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक म्हणजे उद्या टास्कफोर्समधील तज्ज्ञांसोबत राज्यातल्या बालरोग तज्ज्ञांसोबत देखील चर्चा होणार आहे त्यांना देखील काही मार्गदर्शन दिलं जाईल तर त्या सूचना नेमक्या बालरोग तज्ज्ञांना काय असतील. त्याच्यामध्ये बालरोग तज्ञांसाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहे आणि आमचे इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन जी आहे बालरोग तज्ञ त्याचे तीन डॉक्टर डॉक्टर प्रभू आहे डॉक्टर डॉक्टर तीन लोकांचं लेक्चर राहील. ते सगळ्या पेडियाट्रिशियन लोकांना किंवा इव्हन मेडिकल ऑफिसर जे PHC आहे त्यांना त्याच्यामध्ये हे सांगणार आहे की माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर तीन तऱ्हेचे माइल्ड मध्ये म्हणजे पालकांनी सुद्धा माइल्ड म्हणजे त्याच्यामध्ये ताप येतो म्हणजे ताप येतो सर्दी खोकला होते आणि श्वासोच्छास जास्त नसतो ज्याच्यामध्ये श्वासोच्छास जास्त नाही किंवा SpO2 कमी नाही होत 94 त्याला माइल्ड म्हणतो म्हणजे त्याला Grade 1 म्हणतो. ते त्याच्यामध्ये घरी आयसोलेशन करा हे उद्या शिकवलं जाईल. त्यामध्ये मेडिकल ऑफिसर PHCचे ते डॉक्टर सगळे राहतील पूर्ण महाराष्ट्र. माइल्डचं कसं तुम्ही निदान कराल माइल्ड केलं तर मग घरी आयसोलेशन कसं करा गिरीशी सांगितलं. नंतर मॉडरेट कडे येऊ मॉडरेट मध्ये म्हणजे ते तिथे सर्दी खोकला ताप तर राहील त्याच्यावर GIT हे उलटी हे राहील पण त्याच्यामध्ये श्वासोच्छास जास्त राहील त्याला मॉडरेट. त्याच्यामध्ये श्वासोच्छास म्हणजे हापणं म्हणतात ते जर का तुम्ही त्याच्यामध्ये हे सांगत राहील की 2 महिन्यापर्यंत मुलगा जर का 60 वर हापला 2-1 वर्षामध्ये 50 वर हापला 1 मिनिटाला आणि 1 वर्ष ते 5 वर्षामध्ये 50 वेळा जर का मिनिटाला झाला आणि 5 वर्षाच्या वरता 40 वर जर का मिनिटाला तर त्याला आम्ही निमोनिया म्हणतो म्हणजे त्याला निमोनियाची शक्यता असू शकते. तर हे ओळखायचं कसं आणि मी असं म्हणेल स्वातंत्र्य दोन गोष्टी आपल्या घरी ठेवायचं एक थर्मामीटर डिजिटल हे पाहतोय आपण कारण मर्क्युरी बरोबर घेता येत नाही डिजिटल इझी आहे हे 100% आहे. दुसरं पल्स ऑक्सिमीटर जे खूपशा लोकांकडे नसतात हे आता पल्स ऑक्सिमीटरची किंमत 500 ते 1000 रुपये पर्यंत चांगल्या कंपनीचं मिळतं. दोन गोष्टी सगळ्या पालकांनी स्वतःसाठी आजोबांनी
मुलांसाठी, नानीसाठी, मुलांसाठी आत्ताच घेऊन ठेवा. मी असं पाहिलं ते लोक अजूनही त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर नसते. व्हेरी इझी आहे, बोटामध्ये टाकलं की आपल्याला SpO2 दिसतं. हे SpO2 नाही, ते माझा 97 आलेला आहे आणि इथे माझा पल्स रेट 94 दाखवला आहे. तर SpO2 म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन हे 94 वरती पाहिजे, 94 ते 100 पर्यंत. तर तुमच्या मुलाला माईल मध्ये 98-99 राहील, 94 मॉडरेट मध्ये 94 वर राहील. आणि मग याच्यानंतर मग तुम्ही सिव्हिअर डिसीज मध्ये जाल. सिव्हिअर मध्ये सर्दी खोकला श्वासोच्छ्वास राहील. तुमचं SpO2 जे आहे ते सॅच्युरेशन 94 कमी जाईल, 90 खाली जाईल, तेव्हा सिव्हिअर डिसीज म्हणतो. तर माईल कसं मॉडरेट कसा, सिव्हिअर कसा, आणि मग चौथी म्हणजे सिरियस डिसीज ज्याला आपण क्रिटिकल म्हणतो, त्याला मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम जे म्हणतात इन चिल्ड्रन, ती कशी ओळखायचं. त्यामध्ये मुलाला हे सगळे सिमटम असतात, श्वास होतो, शॉक मध्ये जातो, तो घाबरल्यासारखा करतो, काय नाही ओढ पडतात, ऑक्सिजन कमी झाला मॅपॉक्सियामुळे. ही तर लास्ट दलवे त्यातली बरोबर. आणि ती लक्षणं ओळखून मग त्या दृष्टीनं आता त्या बाळाची किंवा त्या मुलाची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून डॉक्टर उदय, पालकांनी आणखीन कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात आपलं मार्गदर्शन हवंय. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपल्याशी संवाद साधायचा आहे. तर प्रेक्षक हो, एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. एक छोटासा ब्रेक, बघत राहा News18 लोकमत. सुरक्षेच्या गाईडलाईन्स यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लहान बालकांना, लहान मुलांना अधिक धोका आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर सर यांच्याकडून. बोधनकर सर, एकूणच आपण सांगितलं की काय काळजी घ्यायला हवी आणि उद्या तज्ज्ञ डॉक्टरांशी देखील संवाद होणार आहे, मुख्यमंत्र्यांचा आणि तज्ज्ञांचा देखील, बालरोग तज्ज्ञांशी. पालकांना विशेषतः, ज्या पालकांना आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे, त्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सूचना कराल आपल्या मुलांच्या काळजीसाठी? मला वाटतं सगळ्यात पहिले मी सूचना देईल पालकांनी पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवायची. नंबर 2, त्यांना न्यूजच्या चॅनल आहे म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह येतात, कोणी मरतं, मोबाईल आणि टीव्हीच्या न्यूज चॅनल पासून या मुलांना दूर ठेवा. त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट होतो. कित्येक मुलं मला फोन करतात त्यावेळेस, सर तो झोपत नाही रात्री, तो म्हणतो मला हे दिसतं, मला स्मशान घाट दिसतं, मला कोणी मेलाय का. मला वाटतं ही दुसरी, त्यांना न्यूज पासून आणि मोबाईल पासून दूर ठेवा. तिसरं, त्यांना झोप कमीत कमी 8 तास मिळायला पाहिजे मुलांना. 8 तास मिळाली त्यांचं डोकं शांत राहील, त्यांचं मनच शांत राहील. चौथा मी असं म्हणेल त्यांना आहार प्रथिने युक्त द्यायचा. आहारमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवायचा आहे आपण म्हणतो. इम्युनिटी वाढेल पालक, सलाड, स्पॉट मोड आलेले धान्य, त्याच्यामध्ये आलं आहे, लसूण आहे, हे द्या. दूध तूर द्या. त्याच्यामध्ये आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी आहे, लिंबू सरबत द्या. याच्याने त्यांची व्हिटॅमिन सी नी याचा पाहिला गेला की इम्युनिटी वाढते. आणि व्हिटॅमिन D3 जे दोनच फक्त पाहिल्या गेल्या, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन D3 त्यांच्यामध्ये हे कमी असतं, त्या लोकांना थोडा कोरोनाचा प्रभाव जास्त होतो. तर व्हिटॅमिन D3 साठी ऊन, आपलं ऊन असतं, तर उन्हामध्ये जर का 10 ते 3 वाजेपर्यंत, आता जास्त ऊन आहे, त्याच्यामध्ये 15-20 मिनिटं जर का मुलं हाफ चड्डीवरती बनियन काढून जर का 15-20 मिनिटं तुम्ही त्यांना खेळू दिलं उन्हामध्ये म्हणा किंवा असं किंवा गच्चीवरती, तर त्यांना व्हिटॅमिन डी मिळेल. तर व्हिटॅमिन डीचे गोळ्या सुद्धा मिळतात, किंवा पनीर द्या, दूध द्या, ताक द्या, दही द्या, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी मिळतं. तर सकस आहार, पूरक आहार, झोप, टीव्ही मोबाईल पासून बंद. आणि आजकाल काय होतं, मुलं टीव्हीच्या समोर जाऊन बसतात, तर त्यांना बसल्या बसल्या गाणं म्हणा, दोरीवरच्या उड्या मारायच्या मुलींनी, सूर्यनमस्कार, दंड बैठका, बैठक खेळ आणि चेस बीस हे करायचं. आणि सकारात्मक भूमिका करून आपला क्वालिटी टाइम स्पेंड करणं महत्वाचं आहे. त्यांनी योगा, मी तर असं म्हणजे त्यांना आतापासून योगाचा जे आहे प्रमाण, आता मी स्वतःही मी योगामुळे मला हे झाला होता, योगा प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे, कपाळभाती. आणि मी काही अजून एक सांगेल, जसं मी पेरेंट्सना रिक्वेस्ट करतो, हे 100 रुपयाचा थर्मामीटर, 500 ते 1000 रुपयाचा पल्स ऑक्सिमीटर, आणि अजून एक मी इथे सांगतो आहे की हे जे रेस्पिरेटोमीटर आहे हे 300 रुपयाला मिळतो, 300-250. तर हे जर का तुम्ही मुलांना
दिलं आणि सगळ्यांना वेगवेगळ्या त्या कारण ते एकमेकाकडे हे नाही मुलांचं ते आता अजून कारण की कोरोनाचा प्रभाव कुठे होईल लंग्स मध्ये फुफ्फुस त्यांचे फुफ्फुस आपण चांगले करण्यासाठी मदत करायला प्राणायाम योगा केलं आणि आणि म्युनिल एवढं नसेल तर फुगा घ्या फुगा फुगायचा फुगा बाजा बासरी व्हायची बासरी वाजवायची बाजा वाजवायचा आणि हे जे म्हटले 250-300 रुपयाचं आहे रेस्पिरोमीटर हे तुम्ही त्याला दोन्ही बाजूनी फुंकायचं याच्याने ब्रीदिंग एक्सरसाइज त्याला आत्तापासून तुम्ही त्याला तयार करा आणि त्यांना लसीकरण महत्वाचं परत मी तुमच्या वाहिनीद्वारे तुम्हाला धन्यवाद देतो की टीबी लस दिली नसेल तर टीबीची लस देऊन द्या एमएमआर किंवा एमआर वॅक्सिन जे गव्हर्नमेंटने ऑलरेडी केलं होतं ती लस द्या फ्लू वॅक्सिन इन्फ्लुएंझा जर का अफोर्डेबल असेल तर पण दोन लसी महत्वाच्या एवढं केलं आणि त्यांचा डिसिप्लिन करून बाहेरून आल्या बाहेरचं जाऊ नका वॉशरूम मधून आल्यावर जेवताना जेवायच्या आधी हात स्वच्छ धुवायचे 20-30 सेकंद तर कोणी बाहेरचा माणूस आला तर काही मी एक सांगतो मास्क लावण्याची हे सगळे नियम आहेत डॉक्टर एकूणच काय तर जी नियमावली आहे कोरोनाची कोरोनाचा संसर्ग होऊ नये ते लहान मुलांच्या अंगवळणी पाडणं हे अत्यंत महत्वाचं आहे सोबतच आहार त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी काय काय केलं पाहिजे यासाठी खूप छान टिप्स खूप छान मार्गदर्शन डॉक्टर उदय आपण केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तेव्हा पालकांनो टेन्शन घेऊ नका ताण न घेता आपल्या मुलांची काळजी घ्या नियम आहेत ते नियम तुमच्या त्या नियमांची ओळख तुमच्या मुलांना करून द्या सोपं आहे नियम पाळले तर कोरोनामुक्त आपल्याला जीवन जगता येऊ शकतं तेव्हा नियमांचं पालन करा आणि कोरोनाला आपल्यापासून दूर राखा आणि यासोबतच आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची पण जाता जाता महत्त्वाची आठवण मास्क लावा सुरक्षित राहा काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.